नमस्कार, मी अमोल आपण पाहताय नमस्कार महाराष्ट्र। आणि आता एका सर्पमित्राच्या उपेक्षेची बातमी। गेली 35 वर्ष सापांच्या सहवासामध्ये राहणारे आणि सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले ठाण्यातील चंद्रकांत कगराळकर आज एका सापाच्या दंशामुळे जीवन मरणाची लढाई लढतायत। स्वतःचा जीव धोक्यात घालून सापांना पकडणारे आणि शेकडो सापांना जीवदान देणाऱ्या कगराळकरांच्या नशिबी मात्र आर्थिक आणि सामाजिक उपेक्षा चालली आहे। ठाण्याच्या सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणारे हे आहेत सर्पमित्र चंद्रकांत कगराळकर। आयुष्यातली 35 वर्ष त्यांनी सापांच्या सान्निध्यात घालवली। सर्पमित्र म्हणून वेळोवेळी लोकांच्या आणि वन खात्याच्या मदतीला धावणारे चंद्रकांत जीवन मृत्यूच्या लढाई प्रसंगी मात्र एकटेच पडलेत। आता चंद्रकांत कगराळकर त्यांचं वय आता 53 वय, ते कमीत कमी 35 वर्ष झाले की ते स्नेक कॅचिंग करतात। त्याच्यानंतर फर्स्ट टाइम त्यांना असा बाईट झाला आहे। आता त्यांना तर संस्थेला कुठल्या काम नाही करत, ते स्वतःहून करतात, तर त्यांना सरकारने तरी थोडीफार काहीतरी मदत केलीच पाहिजे। चंद्रकांत यांच्याप्रमाणेच अनेक सर्पमित्रांच्या वाट्याला अशीच उपेक्षा येते। साप पकडताना जीवाचा धोका पत्करणाऱ्या या सर्पमित्रांना शासनाकडून मानधन तर सोडाच, पण साध्या औषधोपचारासारख्या सुविधाही मिळत नाही। उलट स्वतःच्याच खिशातला पैसा त्यांना खर्च करावा लागतो। या क्षेत्रामध्ये आम्हाला सरकारकडनं तर काय मानधन काय भेटत नाही ना, प्लस आम्हाला दुसरीकडे म्हणजे असं आहे की कामालाही जाऊ शकत नाही याच्यामुळे। रेस्क्यू में कैसा आता ही है, पर उतना सेफ डिस्टेंस हम लोग रखते हैं ना, जैसा रेस्क्यू इक्विपमेंट है। मैं कोई ट्रेन रेस्क्यूअर नहीं है, पर अपना एनिमल के लिए प्यार है करके हम लोग हमारा ग्रुप काम करते हैं। शासनाकडून थोड्याशा मदतीची अपेक्षा असणाऱ्या सर्पमित्रांना चंद्रकांतच्या या उदाहरणामुळे तर हा छंद सोडावा की जोपासावा या प्रश्नावरतीच गांभीर्यानं विचार करायला आता भाग पाडलाय। Z24 ठाण्याहून कपिल राऊतसह अजित चव्हाण मुंबई। अजून काही बातम्यांसह भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र।